मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधल्या सभेसाठी परवानगीचं पत्र देऊन महिना उलटला तरी पोलिसांनी अजूनही सभेला परवानगी दिली नाहीये। 8 जूनला मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणाऱ्या सभेची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे, पण महिन्याभरापूर्वी परवानगी मागूनही शिवसेनेच्या सभेला अजूनही परवानगी मिळाली नाहीये। राज ठाकरेंनाही सभेच्या काही दिवस आधीच अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली होती। आता मुख्यमंत्र्यांच्या सभेला देखील अटी शर्तींसह परवानगी मिळणार का याची उत्सुकता आहे। दरम्यान सभेच्या परवानगी संदर्भात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे काय म्हणतात बघूया। उद्धवजी ठाकरे साहेबांची जाहीर सभा जी 8 जूनला या संभाजीनगरात या मैदानावर होणार आहे, मैदानाची परवानगी जे जागेचे मूळ संस्था आहे त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे आणि आता जागेची परवानगी दिल्यानंतर पोलिसांकडे तसा प्रस्ताव सादर केलेला आहे। माननीय पोलीस आयुक्तांनी लवकरच परवानगी देण्याचं कबूल केलं। मला नाही वाटत परवानगीला कोणती अडचण येईल। दादा, मनसेला 7 दिवसात परवानगी मिळालेली होती आणि तुम्ही अर्ज करून महिना झालाय, अजून असं काही जरुरी नाही आहे। परवानगीचा महिना झाला, 2 महिने झाले, याला काही हे नाही। सभेच्या आधी बरोबर परवानगी होत असते, 2-4 दिवस आधी पोलीस परवानगी देत असतात, फार आधी देण्याची काही आवश्यकता नसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।